आपल्या सोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. राऊत जी, संजय राऊत आता ईडीच्या ताब्यात आहे, कशा पद्धतीने पाहता या प्रकरणाकडे? खरं म्हणजे शिवसेनेचा एक जबरदस्त बुलंद आवाज की जो सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या या अनैतिक कृत्याबद्दल आवाज उठवत होते, त्यांना कोणत्या परिस्थितीत ईडी ताब्यात घेणार हे अपेक्षित होतच. परंतु ही अन्यायी आणि जुलमी अशी कारवाई ज्या पद्धतीने केंद्र सरकारने केलेली आहे त्याच्या विरोधात पूर्ण शिवसेना रान उठवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पूर्ण शिवसेना माननीय संजय राऊत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहूत, पण अख्ख्या देशातून त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या जातील असं मला वाटतं. सावंतजी, म्हणजे पत्राचाळ प्रकरणात कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे? नक्की, ते वारंवार तर सांगत होते आणि याच्यापूर्वी सुद्धा ईडीने कित्येक वेळा चौकशी त्याची केलीच होती. जर पत्राचाळ प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाला असता तर पहिल्याच वेळेला त्यांना पकडलं गेलं पाहिजे होतं. एवढे 3-4-5 वेळाला त्यांना बोलून सातत्याने चौकशी करण्यामध्ये उद्देश काय होता? केवळ आणि केवळ त्याच्यामध्ये अडकवणं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय असं वाटतंय का? 1000% गैरवापर होतोय. तर आज ज्या पद्धतीने केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरण करायचा प्रयत्न केला जातोय, यापूर्वी कधी ते अशा पद्धतीचं कृत्य कोणत्या सरकारमध्ये केलं नव्हतं. राऊतजी, या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेईल? याबाबत ज्या पद्धतीने संजय राऊतांना तुरुंगात डांबण्याचं जे काम चाललेलं आहे ते केवळ आणि केवळ शिवसेनेचा आवाज बंद करण्यासाठी केलं नाही. ईडी हे दुय्यम आहे तिथे, त्यामुळे नक्कीच शिवसेना याविरुद्ध आक्रमक होऊनच पावलं उचलेल असं मला वाटतं. राऊतजी, आज हे संजय राऊतांवर खरे तर आज सगळी ही परिस्थिती आली, उद्या सेनेच्या आणखी काही नेत्यांवर येऊ शकते का? तुमची पुढची रणनीती काय असेल? पुढची रणनीती आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा केल्यानंतर सांगू. परंतु या देशातल्या भाजपतर असणाऱ्या अनेक प्रत्येक नेत्यांना अशा पद्धतीने ईडीच्या विळख्यामध्ये अटकवायचं, केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून त्रास द्यायचा हा धंदा सध्याच्या केंद्र सरकारने सुरू केलेला आहे. राऊतजी, या सगळ्या प्रकरणी खरं तर मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली होती तर ते म्हणाले कर नाही त्याला डर काय? त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार काही किंमत देत नाहीये. सत्तांतर झाल्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय का कुठेतरी? हो, नक्कीच. कुठेतरी वैयक्तिक दुश्मनी काढायची आणि शिवसेना पक्षाला खेचून काढण्याचा वेगवेगळ्या उपाय योजायचे अशा पद्धतीचे हे प्रयत्न चाललेले आहेत. कारण अशाने शिवसेना पक्ष संपणार नाही, उलट शिवसेना जबरदस्त ताकदीने उभी राहील. संजय राऊतांना ज्यावेळी आता ईडीनं ताब्यात घेतली त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी तुमचं काही बोलणं झालंय का? अजून झालेलं नाही. नक्कीच राऊतजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.